मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. सो आज खूप स्पेशल डे आहे आपल्या सर्व महाराष्ट्र लोकांसाठी, बिकॉज आज आपलं नवीन वर्ष, आपलं न्यू इयर जे आपण म्हणतो. युजली आपण 31 डिसेंबर 1 जानेवारी असं सेलिब्रेट करतो, बट वेन इट कम्स टू महाराष्ट्रीयन आपण जास्त, त्याच्यापेक्षा जास्त हा सण सेलिब्रेट करतो, जो की आहे गुढीपाडवा. सो तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज खूप मस्त वाटतं आहे, खूप पॉझिटिव्हिटी येते आहे. जसं आम्ही नेहमी तुम्हाला म्हणतो, बी पॉझिटिव्ह आणि जस्ट लिव्ह युअर लाईफ. सो सकाळी मी लवकरच उठली आहे, कारण दरवर्षी सनी येण्याच्या आधीच मी सगळं काही कंप्लीट करते, माझं जेवण वगैरे सगळं काही. म्हणजे त्यानंतर सनी आल्यानंतर आम्हाला फक्त पूजाकडे आम्ही फोकस करू शकतो. आणि यावेळेस जसं तुम्हाला माहिती आहे, आमच्यात एक ॲडिशन आहे नायसा. सो इवन तिचं एक प्रॉपर रुटीन प्लॅनआउट करायचं आहे. सगळं काही एकाच वेळेस येईल आणि मग मी पण खूप गडबड होऊन जाईल. म्हणून एकदम प्रॉपरली मी सगळं काही मॅनेज केलं. सकाळी लवकर उठली, आय नो नायसा कधी उठते आणि कोणत्या टायमाला ती उठत नाही, कारण मध्ये मध्ये ॲज अ पेपर नोन हॅन बाय आहे, ते काय एकदम असं निवांत झोपत नाही, मध्ये मध्ये त्यांचं उठणं होतंच. सो नायसाचं सुद्धा तसंच आहे. सो अकॉर्डिंगली मी प्लॅन केलं आहे, आणि ती उठण्याच्या आधी आणि सनी येण्याच्या आधी मी फटाफट जेवण करून घेणार आहे. मी किचनमध्ये आली 7:30 वाजता आणि आय गेस आता झाले असतील 7:50. सो प्रोसेसमध्ये आहे, मी बनवते आहे वालाचं बिरिडं, बटाट्याची भाजी येलो कलरची, दॅन टोमॅटोचं सलाड, आणि आई पुऱ्या बनवणार आहेत, आणि त्याच्याचबरोबर असणार आहे आमरस, जो की ऑफकोर्स आम्ही रेडीमेड आणला आहे. आणि काय नाही, दॅट्स इट, एवढाच मेनू आहे आमचा. सो बेसिकली आम्ही सगळी फॅमिली एकत्र येतो, म्हणजे वहिनींची फॅमिली, सुटीताची फॅमिली, आणि आम्ही सेलिब्रेट करतो. बट लास्ट इयर पासनं, जसं तुम्हाला माहिती आहे, कोविड आहे, त्या तेव्हापासनं आम्ही आता घरातच सेलिब्रेट करायला लागलो. वहिनी पण त्यांच्या घरी उभारतात गुढी, सुटीताई पण त्यांच्या घरी उभारते गुढी. सो ह्यावेळेससुद्धा तेच पॅटर्न आम्ही फॉलो केलं आहे. सो मॉर्निंग टाईम आहे, त्याच्यामुळे थोडंसं किचन मेस आहे. आंटी अजून आले नाही आहेत भांडी घासायला. सो इथे मी आता बटाट्याची भाजी करते आहे आणि वाल करत ठेवलेले आहे, अँड सलाड इज ऑलमोस्ट डन. फक्त ह्यात दही टाकायचं आहे. सो टायमावर मी दही टाकेल. सो दुसरं नाही फटाफट हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि येस, आपला नवीन वर्ष चालू होत आहे आणि सगळीकडे आनंद आहे. येस, आल्या मस्त दाखवतोस तुम्हाला. मस्त बायको रांगोळी काढते, असं दृश्य दिसलेलं आहे त्याला. असं दृश्य दिसतं एकदम छान. सुंदर दिसते, वा एकदम सुंदर सुंदर बेबी बघ. अरे वा, बाबांची परी किती सुंदर दिसते. अरे वा वा, अरे वा वा वा. सो नायसा आणि बाबा रेडी, नायसा आणि बाबा रेडी आहेत, आई रेडी होण्याचं बाकी आहे. आणि आय डोंट नो मी नायसाचा काय म्हणून हा कलर घेतला आहे. मला वाटलं की माझा हा कलर आहे, पण माझा जगा वेगळा कलर आहे. सनी मला मॅचिंग आहे, पण आज तुम्हाला नायसा वेगळी दिसणार आहे. तुमचं ओके का तुझी वेगळी नायसा? चला काढायचं नायसाला. Oh,
गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजीचे पाय नाही दिसत तिला. हा घे घे बापू पाय नाही दिसत म्हणून करायची. ये बापाची join your hands, join your hands. सनी आता चाललो खाली फोटो काढायला. अँड जस्ट लुक ॲट दिस, एवढी छान रांगोळी मी काढली आणि ती पुसली आहे कोणीतरी. गॉड, हा मला चप्पल काढायचं होत. अरे बंद का केलं चप्पल काढायचं होत. सर आम्ही खाली चाललेलो आणि आम्हाला आमची मॉडेल भेटलेली आहे आणि मॉडेलला लगेच तिच्या चाचूने पकडलं फोटो काढण्यासाठी. बिचारी क्ल्यूलेस, काहीच कळत नव्हतं काय चाललंय. तिला काय वाटलं गुढी खाली चालली. इट्स ओके, ठीक आहे, होतं असं कधी कधी. हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा. खूप मस्त झालं आमचं फोटो सेशन आणि आम्ही वरती आलो आणि तिघी मुली एवढ्या मस्ती करतायत. एवढ्या मस्ती करणार, मस्तीचा वाटणार बघा आमच्या मुलीचा. जा जा दीदी, दीदीकडे जा. आणि बाबा बॅक टू नॉर्मल, बॅक टू नॉर्मल रुटीन. बिकॉज सनी चाललाय क्लिनिकला, त्याचा आज क्लिनिक आहे. आणि अन्वेषा पण लहान झाली आहे. झाली छान पूजा, मस्त केली. आणि पॉझिटिव्हिटी तर असतेच जेव्हा पण तुम्ही पूजा करतात. अँड सनी आता गेला आहे, सो तोपर्यंत मी अशीच राहणार आहे. बिकॉज आम्हाला आईकडे आणि वहिनींकडे सुद्धा जायचं आहे. परत मी चेंज नाही करणार अँड आय एम कम्फर्टेबल इन साडी, सो असं काही प्रॉब्लेम नाही. आणि नऊवारी तर स्टिच केलेली आहे, सो ऑफकोर्स मी कम्फर्टेबल. सो आज जी मी साडी नेसली ही ऑफकोर्स खूप लोकांनी माझ्या
बहिणीची सुद्धा बघितली असेल. सो तिचा कलर रेड होता, तिने तिच्या पूजेच्या वेळेस घातलेल्या, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा होती तेव्हा तिने ती नेसलेली. सो घेताना आम्ही दोघींनी एकत्र घेतलेली, बघता क्षणी आम्हाला दोघींना सुद्धा आवडली. आम्ही जेव्हा नाशिकला गेलेलो तेव्हा आम्ही तिकडनं सोनी पैठणीमधनंही घेतलेली, बिकॉज समथिंग इज डिफरंट, चेक्समध्ये आहे. आणि नववारी बोलल्यावर तर आम्ही इमिजिएटली दोघींनी सुद्धा घेतली, काही न विचार करता. आणि आमच्या दोघींचा प्लॅन असा होता की आम्ही गुढीपाडव्याला नेसणार आहोत, म्हणजे ती तिथे आणि मी इथे, असं आम्ही ट्विनिंग करणार होतो. बट इट्स ओके, तिने तिच्या पूजेच्या दिवशी ती नेसली. आणि इवन शिवताना आम्ही दोघींनी सेम शिवली, कारण जसं मी बोलली आम्ही एकत्र घालणार होतो. सो ही जी स्टाईल आहे तुम्ही बघितलीच असेल, हे जे प्लेट्सवालं आहे, दिस इज समथिंग डिफरंट. सो ही ह्या स्टाईलला म्हणतात मोरपंखी, मोरपंख्या, येस मोरपंखी ह्याला म्हणतात. तुम्ही इवन गुगल सर्च कराल तर तुम्हाला मोरपंखी साडीचं पिक्चर दिसेल. आणि तुम्ही कोणालाही असं सांगाल की अशी साडी शिवा, तर ऑफकोर्स तुम्हाला शिवून देतील. साडीचे डिटेल्स तर तुम्हाला समजलेच. आणि तुम्ही हे जे ब्युटिफुल नेकलेस बघतायत, खूपच सुंदर आहे, मला खूप आवडलं आहे. मेन म्हणजे ह्याची क्वालिटी एवढी छान आहे, मोतीची क्वालिटी. आणि दिसताना हे खूप छोटं दिसतं, पण हे हेवी आहे, नाजूक नाही आहे. सो हे वन्स अगेन थँक्यू सो मच अमायरा ज्वेलरी. लास्ट टाईम मी तुम्हाला होळीच्या वेळेस दाखवलं, मी पल्सचं घातलेलं, ते अमायरा ज्वेलरीचं होतं. सो हे सुद्धा अमायरा ज्वेलरीचं. सो त्याचं इंस्टाग्राम आय डी जे पण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, प्लस तुम्हाला आता स्क्रीनवर पण दिसत असेल. सो नक्की भेट द्या तिच्या त्या पेजला, खूप सुंदर ज्वेलरी आहेत, ऑल टाईप्स ऑफ ज्वेलरी आहेत. तुम्हाला जसे ज्वेलरी पाहिजे तसे ज्वेलरी तिच्याकडे आहे. ट्रेडिशनल मग वेस्टर्न वेअरवर तुम्हाला घालायचं आहे तसे इयरिंग्ज आहेत, डेली वेअरसाठीचे इयरिंग्ज आहेत. आणि छान आहे, आणि जसं मी बोलली खूप छान क्वालिटी आहे. मला पर्सनली हे खूप आवडलं आहे. आणि जसं तुम्ही बघू शकतायत माझ्या ह्या साडीवर, तर एकदम मस्त वाटतंय, लुकच माझा चेंज झाला आहे विथ सच अ ब्युटिफुल इयरिंग्स. सो येस, हा माझा लुक होता. अँड येस, आता परत खूप लोक विचारतील की हे कुठून घेतलं आहे, हे मी आधीसुद्धा घातलेलं, हे मी माझ्या पेजवरनं घेतलं आहे, हंगरी शॉपर्सवरनं. सो एक मला खूप आवडतं, हे खूप ब्युटिफुल दिसतं. सो आता मी वाट बघते सनीची, सनी जेव्हा येईल तेव्हा आम्ही जेऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊ. तोपर्यंत मी काहीतरी खाऊन घेते, कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. आणि नैवेद्यसुद्धा दाखवून देते, आपल्याच बरोबर देवालासुद्धा भूक लागते. सो बाप्पालासुद्धा नैवेद्य दाखवायची गरज आहे. चला भेटते मग थोड्याच वेळात तुम्हाला. एकदम छान झालंय, उत्कृष्ट, स्वादिष्ट, चविष्ट, सुंदर. आणि आईने आणि रचनाने खूप छान केलंय. सो एन्जॉय. व्हाट यू वांट टू से? चार लाईन बोल. मला भूक लागली आहे. एकदम झणझणीत आहे बटाट्याची भाजी, आमरस फेवरेट, आमरस पुरी.
मालाचं बेडं या तुम्ही पण जेवायला, रचनाताईच्या हाताचं जेवण.